साबताच्या दिसा जेजू एका आकुडलेल्या हाताच्याक बरो करन दयाळायाची करणी करता आणि साबता उदेशी नियमशास्त्राक नवो अर्थ दिता. हे पळयले फरिजेऊ मात्र जेजूक लगड काढूंक मतलब करतात. जेजू मात्र तांचे संगी विवादाक मेळनासता तांचे तावून पयस सरता. फारिजेवांचे प्रतिक्रियेक सारखे विरोध म्हणले परी सबार जण जेजूचो पाटलाव करतात आणि जेजू तांच्या पिडेस्तांक गुण करता. मातेऊस वर्तेगार जेजूचे मिसाव आणि तासो शेवट इजाईया प्रवादीच्या 40 आणि 2 अध्यायांत सांगले प्रमाणे विवरून सांगता. ह्या मुखांतर जेजू इजाईयान सांगून दिल्लो सर्वेस्पराचो सेवक म्हणून कळीत जाता. कुरड्यांचे दोळे उघडूंक, कैद्यांक बंदखणींतली सुटका देऊंक, अंधकारान बसलेल्यांक खाळके खणींतले भायर काढूंक हांवें तुका नेमून दवरला म्हणली इजाईयान मुंदरून सांगलेली उतरां जेजून लोकांक गुण करच्यान आणि जेजूची वळख आणि ताची राजाची शिकवून सर्वांक कळीत जावच्यांत शेवटाक पावता. नुरगुण गेल्लो चिवो तो मोडचो ना, मिनकुंची वात तो पालवचो ना म्हणली उतरां आकुडलेल्या हाताचो मनीस बरो जावच्यांत धरधर म्हण दिसतात. हे दिशेन सर्वेस्पराचो सेवक धनसल्ल्या पिडेस्तां नुरगल्ल्या आणि मिणकुंच्यांचे बळ जाता आणि आमकांय हेंच करूंक आपयता.